की अखंड आणि कधीही न थांबणारी ज्ञान साधना परस्यूट ऑफ नॉलेज हीच दिवाळी. जीवनभर यश मिळो, आनंद मिळो आणि तो सगळा शुभ असो. कर्तव्य हीच दिवाळी. शुभ दीपावली. नेहमीच नमस्ते आहेच सर्व वयाच्या सर्व मित्रमैत्रिणींना. मुळामध्ये सर्वांना सर्व काळ सर्व शुभेच्छा आहेतच. आणि मला विश्वास आहे की तुम्हाला त्या मान्य पण असणार आहेत, विश्वास पण असणार आहे की त्या अंतःकरणाच्या तळापासून आहेत. तर आता त्यात दुधात साखर की दिवस दिवाळीच आहे म्हणून अर्थातच अत्यंत आनंदाने त्या दीपावली निमित्त सुद्धा शुभेच्छा तुमच्यापर्यंत पोचवतो. आणि हेही शब्द मला अतिशय आवडतात, फार अर्थपूर्ण आहेत ना, शुभ दीपावली. आपल्याकडे भारतीय संकल्पनेमध्ये व्यापार व्यवसाय बिझनेस जरी जर चालवायचा असेल तर त्याला सुद्धा म्हणतात शुभ लाभ. इकॉनॉमिक्स किंवा मॅनेजमेंट सायन्समध्ये कुठल्याही बिझनेसचं उद्दिष्ट प्रॉफिट, आणि भांडवलशाहीमध्ये त्याचं रूपांतर होऊन बसतं प्रॉफिट ॲट एनी कॉस्ट, वाटेल ते करून, मग ते लुटणं शोषण फसवणं आलं तरी सगळं आलं. व्यवसायाच्या भारतीय संकल्पनेमध्ये येतो शुभ लाभ, की म्हणजे तो लोकांना ग्राहकांना लुटून काही करून मिळवलेला लबाडीनी नफा, मग तो शुभ नाही. तो शब्द फार छान आहे, शुभ लाभ, की तू व्यवसाय चालवतोयस, तुझंही जीवन आणि घरगृहस्थी चालायला पाहिजे म्हणून त्या व्यवसायातनं नफा पाहिजे, पण तो कसा आणि किती घ्यायचा, तर त्याचं नाव आहे शुभ लाभ. आत्ता अगदी पाडव्यानिमित्त नव विक्रम संवत सुरू होतं आणि व्यापारी नव्या आर्थिक वर्षाच्या सगळ्या चोपड्या अकाउंटची पुस्तकं त्यांची पूजा पण करतात, ही पण भारतीय संकल्पना. आणि तिच्यावर पवित्र असलेलं स्वस्तिक, ते तिकडं पाश्चात्य नाझी हिटलरची खूण नाही आहे ती, आणि मग त्याला असे दोन डॉट काढून कुंकवामध्ये बोट बुडवून शब्द लिहितात ते असतात शुभ लाभ. फार मुलाची संकल्पना व्यवसाय चालवण्याची भारतीय संकल्पना. शुभ लाभ, ओरबाडायचं नाहीये, पृथ्वीचा नाश करायचा नाहीये, पर्यावरणाचं वाटोळं करायचं नाहीये, शुभ. किती छान शब्द आहे. तसा हा शुभ दीपावली, की सर्वांची दिवाळी आनंदामध्ये जावो, मंगलमय जावो, यशानी भरलेली जावो, कुटुंबामध्ये समृद्धी सुख आणि आनंद लाभो, सगळं मिळून त्या एका शुभ शब्दात येतं. आपल्या भारतीय विचारामध्ये आनंद याला सुद्धा फार महान अर्थ आहे. आणि विश्वाचं मूळचं सत्य सुद्धा जे आहे ते सच्चित आणि आनंद स्वरूप आहे. किंवा तुमचं माझं मूळचं स्वरूप, आपण खरे कोण, तर हे नुसता केवळ शरीर नाही, केवळ जड आणि भौतिक नाही, ते आपलं खरं स्वरूप ओळखत पुढे सरकण्याचा प्रवास हे जीवन. आणि जेव्हा कळतं की ते विश्वाचं जे मूळचं सत्स्वरूप आहे ते तूच आहेस, तत्त्वमसी, आणि मग ते स्वरूपही सत, चित आणि आनंद आहे. मानवी जीवनाची किती पॉझिटिव्ह, किती आनंददायक संकल्पना आहे हे चालू मनात नेहमीच असतं. आजच्या शुभ दीपावली च्या निमित्ताने सहज हे सगळं मनात आलं. मला वाटत राहतं की त्यातला हा शुभ शब्द सुद्धा विलक्षण पवित्र आहे. हा तो आनंद काही वेळा काही जण त्याचं इंग्लिश भाषांतर ब्लिस असं करतात, तरी आनंद मध्ये जे आहे ते त्या सगळं ब्लिस मध्ये येतं असं नाहीये, पण आनंद. इकडे आपण एकमेकाला शुभेच्छा देताना लक्ष वेधतो त्यातल्या शुभ
शब्दाकडे शुभ ना इलाज म्हणून सांगायचं तर की मला पुढचं वाक्य बोलण्यात काय फार आनंद नाही, पण एक निगेटिव्ह किंवा एक डिस्ट्रक्टिव्ह आनंद विविध प्रकारांचा असू शकतो. आसुरी आनंद, राक्षसी आनंद, सिगरेट दारू तंबाखूतेंनी संबंधित मिळतो त्याला मिळतो आणि मला काळजी वाटत राहते की समाजात त्याचं प्रमाणही वाढतच चाललेलं आहे. आनंद पुरुष मंडळी महिलांशी गैरव्यवहार दुर्व्यवहार करतात करताना त्यांना त्याच्यात आनंद वाटत असेल, पण तो सगळा दुष्ट राक्षसी आसुरी आनंद आहे. म्हणून शब्द लक्ष वेधून घेतो आपलं की शुभ दीपावली, जीवनभर यश मिळो, आनंद मिळो आणि तो सगळा शुभ असो. तुमच्या लक्षात आलं असेल की मी न चुकता नेहमी जेव्हा शुभेच्छा व्यक्त करतो तेव्हा जीवन यश आणि आनंदाने भरलेलं असावं अशी शुभेच्छा व्यक्त करतो. मी नुसतंच यश कधी म्हणत नाही, सक्सेस अँड हॅपीनेस. कारण मानवी जीवनाचं एक सत्य आहे की एखादी व्यक्ती आपल्या कामामध्ये जीवनामध्ये यशस्वी होऊ शकते, होते, पण आनंदी झाली का? आणि याउलट काही जणांना आयुष्यभर अपयश, उपेक्षा, निराशा, अपेक्षा भंग, विश्वासघात याचा सामना करावा लागतो, तरी त्या सगळ्यावर मात करत ते आनंदी, प्रसन्न आणि इतरांमध्ये आनंद देणारे होतात. माझ्या तर मूल्य व्यवस्थेमध्ये आनंद ही गोष्ट यशच्या वर आहे आणि म्हणून मी शुभेच्छा व्यक्त करताना म्हणतो की जीवन यश आणि आनंदानी भरलेलं असो. अशी ही शुभ दीपावली. तुमच्या माझ्या संकल्पनांप्रमाणे माझ्याही लहानपणी मी फटाके, फराळ आणि आमच्या आजी आजोबांच्याकडे आम्ही सगळे नातेवाईक, भाऊ बहिणी, काका का मामा मामी मावशा असे सगळे जमायचे. ते सगळे लहानपणचे विलक्षण आनंददायक दिवस मला आजही लक्षात आहेत. आणि मग तो आनंद नुसता फटाक्यातला आनंद नाही आहे की एक एक लवंगी सुट्टी करून एक एक उडवत बसायचं कारण ती जास्त वेळ टिकली पाहिजे तासन तास, किंवा तो नुसता फराळातला सुद्धा नाही आहे, हे जे सगळे एकत्र असणे त्यामधला विलक्षण आनंद आणि ती लहानपणी झालेली जीवनाची व्यक्तिमत्वाची पायाभरणी, ते आनंदाचे क्षण मला आजपर्यंत लक्षात असतात. आणि शुभ दीपावली म्हणलं तर मन त्या क्षणांकडे जातं. पुढे 1975 आलं, त्यावेळच्या पंतप्रधान इंदिरा गांधींनी देशामध्ये आणीबाणी लागू केली जून महिन्यापासून आणि मनाशी जरा कुठे ठरलेलं की आपल्याला भारत मातेचा कार्यकर्ता व्हायचं. म्हणून एकीकडे देश आणि देश प्रश्नांचा अभ्यासही करायचा आणि आपल्या प्रतिनी आपल्या परीने कृती, युवक संघटना, ग्रामीण विकास आणि त्याही वेळी मी शिकवायलाही सुरुवात केली होती अगदी लहान वयात. पण हे करत असताना आत्ता कुठे जरा जरा लोकशाही म्हणजे काय, राज्यघटना म्हणजे काय, तिचा भाग 3 मूलभूत अधिकार म्हणजे काय आणि ते कलम 19 मध्ये मांडलेले सगळे मूळचे 7 आणि आता शिल्लक असलेले 6 की ज्यामध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, हे जरा जरा कळतंय तोवर पंतप्रधान इंदिराजींनी त्या सगळ्याची मुस्कटदाबी केली. तर माझ्या वैयक्तिक आयुष्यातली दिवाळी तर त्या वर्षीपासून रूढार्थाने संपली, म्हणजे की दिवाळी म्हणजे फराळ आणि फटाके या अर्थाची दिवाळी, कारण तो एक प्रकारे स्वतःशी केलेला सत्याग्रह होता. स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास ऐकताना, अभ्यास करताना वाचून ठेवलं होतं की लोकमान्य टिळकांना जेव्हा मंडालेच्या तुरुंगाची शिक्षा झाली
तेव्हा त्यांच्यावर प्रेम असलेल्या हजारो व्यक्तींनी व्रत धरलं होतं की लोकमान्य परत येईपर्यंत असो किंवा त्यांना झालेल्या शिक्षेबद्दल ब्रिटिश सरकारचा निषेध म्हणून त्यांनी आपापल्या जीवनामध्ये आपल्याला आवडणारं काहीतरी चांगलं सोडून दिलं, त्याग सोडून दिलं, त्याला म्हणायचं व्रत धरलं. हा एक प्रकारचा सत्याग्रहाचा भारतीयच प्रकार आहे. 75 सालापासून मी स्वतःशी ठरवलं की ही आणीबाणी, त्यामध्ये लोकशाहीचा घात, गुंडाळून ठेवलेली राज्यघटना आणि रद्दबातल केलेले सगळे मूलभूत अधिकार, याबद्दल एक छोटा कार्यकर्ता म्हणून आपला जर काही सत्याग्रह असेल तर तो म्हणजे वैयक्तिक माझ्या जीवनात मी दिवाळी साजरी करणार नाही. तर ती रूढार्थानं तेव्हापासून थांबली, पण दिवाळी आणि त्यातला आनंद आणि त्यातलं शुभ ही भावना ती सतत आयुष्यभर आजही चालू आहे. पुढे मग जेव्हा पुण्यातल्या ज्ञान प्रबोधिनीच्या माध्यमातून, कारण मी आधी विद्यार्थी तिथलाच, तर ज्ञान प्रबोधिनीचा कार्यकर्ता म्हणून कामाला सुरुवात केली आणि 1976 ठरलं की आपण थोडं महाराष्ट्रभर प्रवास करून शिक्षणाचे राज्यामध्ये वेगवेगळे प्रयोग काय आणि कसे चालू आहेत ते आपण जाणून घेऊ, अभ्यास करू आणि आपल्या कामामध्ये ते आणायचा प्रयत्न करू. तर आमच्या वैयक्तिक घरची गरिबी होती, तसा हा महाराष्ट्र दौरा आखायचा, पैसे कुठून आणायचे? तर मी त्यावेळेला लहानपणापासून पुण्याच्या कसबा पेठेत लहानाचं मोठं होताना दिवाळीच्या दिवसांमध्ये मी फटाके विकायचो. पुण्यातल्या एका होलसेल व्यापाऱ्याकडनं जाऊन फटाक्याच्या प्रत्येक प्रकाराचा एक एक नमुना घ्यायचा, त्याची आपली पेटी तयार करायची आणि सोबत एक डायरी आणि ओळखीच्या माहितीतल्या शेजाऱ्या पाजाऱ्याच्या घराघरांमध्ये जाऊन त्यांची फटाक्याची ऑर्डर नोंदवून घ्यायची. त्या ऑर्डरनुसार निम्मे पैसे ॲडव्हान्स म्हणून घ्यायचे, ते जमलेले सगळे पैसे जाऊन त्या होलसेल व्यापाऱ्याला देऊन त्याच्याकडनं सगळ्या ज्यांनी मागणी नोंदवली त्याच्यानुसारचे सगळ्या प्रकारचे फटाके घ्यायचे, प्रत्येक घराचं नीट पॅक तयार करायचं, पुन्हा घरोघर जाऊन त्यांना पोचतं करायचं आणि उरलेले 50% त्यांच्याकडनं घ्यायचे. असं मी पुण्याच्या कसबा पेठेत लहानाचं मोठं होत असताना करायचोच. तर 1976 मग की असे फटाके विक्रीतून येणारे पैसे, की आपण सगळे मिळून फटाके विकूयात दिवाळीच्या काळात आणि त्यातून येणाऱ्या निधीतून हा आपला दौरा आपण आखूयात, म्हणून पुढे त्यातूनच पुढे वाढत कल्पना निघाली की संघटनेच्या कामासाठी जे पैसे मिळवायचे तर त्याला आपण फटाक्याचा स्टॉलच उभा करूयात. पूर्वी सारसबागेवर भराय ते स्टॉल असायचे सगळे. आणि मग आणखीन निघालं की पुण्यातल्या कोणातरी घाऊक व्यापाऱ्याकडनं फटाके घेण्यापेक्षा आपण मूळ फटाके जिथे तयार होतात म्हणजे तमिळनाडूतलं शिवकाशी हे ठिकाण, तर आपण तिथनंच आणूयात, म्हणजे मग नफा अधिक नीट राहील आणि तो संघटनेच्या कामाकडे वळवता येईल. मी तर त्यासाठी तमिळनाडूमध्ये शिवकाशीचा सुद्धा वेळोवेळी दौरा करून तिकडचे फटाक्याचे उत्पादक. तर आमची अशीच दिवाळी असायची, वेगळी घरगुती खाजगी नावाची दिवाळी काही नाहीच आहे. कार्यकर्ता म्हणून संघटनेचं काम, त्याद्वारे भारताच्या प्रश्नांवरचं काम, अशीच आमची दिवाळी. आणि ऐन दिवाळीच्या दिवसांमध्ये त्या स्टॉल्सवर खच्चून गर्दी असायची. पुढे 1-2 दिवसांनी दिवाळी संपली की हळूहळू तुळशीच्या लग्नापर्यंत चालतं ना फटाक्याचं, पण आम्हाला आमच्या कामाला लागायचं असायचं, म्हणून आता स्टॉलवर उरलेले सगळे फटाके आता उडवायचे. तर ही आमची दिवाळी. पुढे आयएएस झालो तर काम हीच दिवाळी, कारण कायदा सुव्यवस्थेकडे लक्ष देणे, विकासाच्या उपक्रमांना चालना देणे. तर माझं प्रशिक्षणानंतरचं पहिलं पोस्टिंग असिस्टंट कलेक्टर फलटण होतं. आता मी हे तुम्हाला 1988 सांगतोय. आणि असं एकीकडे काम करत असताना खटाव तालुक्याच्या तहसीलदारनी रिपोर्ट पाठवला की तालुक्याला पाणी पुरवठा करणारं जे मुख्य धरण नेरचं धरण म्हणून आहे, ते आहे मातीचं धरण, पण ते तालुक्याला पाणी पुरवठा करतं,
तर त्या नेरच्या धरणाला धोका तयार झालाय आणि मुख्य भिंतीला तडा जातोय, म्हणजे धोका आहे की ते फुटू शकतं. प्रशासकीय अधिकारी म्हणून माझं काम असा अहवाल आला की योग्य पावलं तर उचलायची, तर त्यातलं होतं की पाटबंधारे खात्याला कळवा, सूचना द्या, पाठपुरावा करा की ते नेरचं धरण वेळच्या वेळी दुरुस्त करा. दुर्दैवानी मधल्या काळामध्ये काही तसं घडलं नाही आणि ऐन नरक चतुर्दशीच्या पहाटे मला थेट त्या नेरच्या तलाठ्याचाच फोन आला. गोष्ट म्हणून नुसतं ऐकताना कदाचित तुमच्या लक्षात येणार नाही, पण सरकारी कामकाजाच्या पद्धतीमध्ये असा गावचा तलाठी थेट प्रांताधिकारी म्हणजे असिस्टंट कलेक्टर आणि तो पण IAS तसं डायरेक्ट त्याच्याशी संपर्क करत नाही. तलाठी मंडलाधिकाऱ्याला सांगतो, मंडलाधिकारी तहसीलदारला सांगतो, तहसीलदार प्रांताधिकाऱ्याला कळवतो. पण इकडे तलाठ्यांनी नरक चतुर्दशीच्या सकाळी मला थेट फोन केला आणि म्हणाला की त्या धरणाला जिथे भेग गेली आहे त्यातून आता पाणी गळणं चालू झालेलं आहे. तर म्हणजे तो शेवटचा धोक्याचा इशारा आहे की आता पाणी गळणं चालू झालं, याचा अर्थ आता मात्र ही भिंत केव्हाही फुटू शकते. म्हणून मी होतं तसं माझ्या ड्रायव्हरला बोलवलं, सरकारने दिलेली गाडी असते ती घेऊन निघालो. ते सगळे दिवस म्हणजे मोबाईल वगैरे नसतो, पण गाडीमध्ये वायरलेस असायचं. त्यांनी मी तालुक्यात निरोप दिले, आवश्यक ते पोलीसला दिले, पाटबंधारे खाते त्यांच्या अधिकाऱ्यांना दिले, सगळ्यांना खडबडून जागं करून की आता दुसरं तिसरं काही नाही, ही आपली दिवाळी. आणि धरणावर पोचलो आणि त्या धरणाच्या भिंतीवर चालत चालत जिथे ती भेग पडली होती ना, तिच्या असा दोन्ही बाजूला पाय ठेवून उभा राहिलो की आता हे दुरुस्त होत नाही तोपर्यंत काही मी इथनं हलत नाहीये. आणि सर्व धरणांना जशी भिंत असते तसं विशिष्ट पाणी साठलं की त्याहून अधिक नको म्हणून ते बाजूनी पाणी वाहून जायला व्यवस्था केलेली असते, तिला नावे वेस्ट वेअर, जास्तीचं पाणी वाहून जायला. तर आता धरणाच्या भिंतीवर पाण्याचा दबाव आहे म्हणून ती भेग वाढत जाणार, तर जरा धरण फुटण्याची प्रक्रिया स्लो डाऊन करायला एक कॉमन सेन्स मधून आधी सुचलेला लक्षात आलेला उपाय की ते वेस्टवेअरच्या ज्या फळ्या असतात त्या सगळ्या काढून टाकू, पाणी जरा वाहून जाऊ दे, पाण्याचं प्रेशर उतरेल आणि भिंत फुटण्याची प्रक्रियाची गती कमी होईल. त्यावेळेपर्यंत पाटबंधारे खात्याची मशिनरी माणसं सगळं येऊन दुरुस्त करता येईल. तर म्हणून अर्धी चड्डी घालून मी त्या पाण्यात उतरलो. महसूल खात्याच्या माझ्या सहकाऱ्यांच्या बरोबर आम्ही त्या फळ्या उपसून काढल्या, पाणी वाहू देत, पुढे यथावकाश आवश्यक ती सगळी यंत्रणा माणसं आली आणि संभाव्य मोठा धोका टळला. नेरचं धरण फुटलं नाही, तीच आपली दिवाळी. लोकांची दिवाळी ही आपली दिवाळी. की प्रशासकीय अधिकाऱ्याला किंवा जो कुठल्या तरी अधिकाऱ्याच्या जागेवर बसलेला आहे त्याला वेगळी दिवाळी नाहीच, लोकांचं सुख हे आपलं सुख, लोकांचा आनंद तो आपला आनंद, असं तर चाणक्यानी अर्थशास्त्रामध्ये सांगून ठेवलंय. तर प्रशासन चालवतानाची दिवाळी म्हणजे सुद्धा की लोकांची दिवाळी सुरक्षित झाली तर आपली दिवाळी सुरक्षित झाली. अशा सेवेच्या 10 वर्षांनंतर मी राजीनामा दिला 1996. तर त्या 1996 नरक चतुर्दशीच्या दिवशी खरंच वज्राघात झाल्यासारखी माझ्यापर्यंत बातमी पोचली की इंडियन पोलीस सर्व्हिस मधला माझा एक सहकारी, उत्तम मित्र, विलक्षण दिलदार आणि कायम हसतमुख खळखळून असणारा आणि सुपर कार्यक्षम असा पोलीस अधिकारी दीपक जोग हार्ट अटॅकनी गेला. माझ्यापर्यंत ती बातमी नरक चतुर्दशीच्या सकाळी आधीच. मुळात औपचारिक अर्थाची रूढार्थाची दिवाळी 75 सालापासून माझ्या आयुष्यामध्ये नव्हतीच, पण ह्या धक्कादायक बातमीनी तर जी काही रूढार्थानी दिवाळी असेल ती सुद्धा जणू संपवलीच. सगळं दीपकचे वडील म्हणजे सुद्धा महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक, 1982 दिल्लीतल्या एशियन गेम्सला त्यावेळी खालिस्तानी दहशतवाद्यांनी धमकी दिली होती तर तिचं व्यवस्थापन करायला
त्यावेळी काँग्रेसचे सरचिटणीस असलेले राजीव गांधी यांनी सूर्यकांत जोग साहेबांना बोलवून घेतलं होतं व्यवस्थेसाठी, ते वरिष्ठ पोलीस अधिकारी, आणि प्रसंगी त्यांनी स्वतः राजीव गांधींना पण अडवलं होतं की तुमच्याकडे पास नाही आहे, तुम्हाला जाऊ देणार नाही. आणि अर्थात राजीव गांधींनी दिलदारपणा दाखवून जोग साहेबांचं अभिनंदनही केलं होतं आणि नियमही पाळला होता. त्या वडिलांप्रमाणेच कर्तृत्वान मुलगा म्हणजे हा माझा बॅचमेट आयपीएस अधिकारी दीपक जोग. कधीतरी त्याच्या आणि आमच्या प्रशासनातल्याही गोष्टी सांगेन स्वतंत्रपणे, पण तो मुंबईमध्ये डीसीपी असताना आणि गुन्हेगारी जगताशी कार्यक्षमपणे वचक बसेल अशी कामगिरी बजावत असताना अचानक गेला. तर मनावर दिवाळी म्हणल्यावरच्या स्मृती या प्रकारच्याच राहतात, पण त्या सगळ्या मिळूनचा अर्थ आहे की आपलं कर्तव्य हीच दिवाळी. मराठीमध्ये तर साधू संतांनी शिकवलंय, अभंग आहेत म्हणूनही आहे की साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा. की वेगळा दिवाळी दसरा काय आहे की आपल्या घरामध्ये साधू संत म्हणजे ते नुसते कोणते विशिष्ट कपडे घातलेले वगैरे नाही, तर ज्यांचा अभ्यास आहे समाजामध्ये, जे काम करतायत निस्वार्थी भावनेनी, ज्यांना वैयक्तिक स्वार्थ अहंकार उरलेला नाही, ते म्हणजे साधू संत. आणि अर्थातच मला आयुष्यभर कळलेलं आहे की अखंड आणि कधीही न थांबणारी ज्ञान साधना, परसूट ऑफ नॉलेज, हीच दिवाळी आहे. आता तर गेली 26 वर्ष, म्हणजे राजीनामा देऊन चाणक्य मंडळचं काम सुरू केल्यापासून. दिवाळी म्हणजे UPSC चे मुख्य परीक्षेचे पेपर तपासण्याचे दिवस. सध्या शेड्यूल थोडं बदललंय, आता UPSC मुख्य परीक्षा दिवाळीच्या आधी होते, पण आधी वर्षानुवर्ष दिवाळीनंतर UPSC ची मुख्य परीक्षा असायची. आणि मग चाणक्य मंडळमध्ये पेपर सेट करणे, मुलांकडनं उत्तरं लिहून घेणे, ती तपासून त्यावर कॉमेंट पण, आणि ज्यांनी प्री क्लिअर केली त्यांच्याशी चर्चा, असं माझं ऐन दिवाळीच्या काळात असायचं. आणि त्याला टाईम लिमिट असतं ना, त्यामुळे रात्ररात्र जागून सुद्धा ते पेपर तपासणे. त्यावेळी सुद्धा मला आनंदच वाटलेला आहे की आपली हीच दिवाळी. ज्या प्रक्रियेमधून उद्या भारताचा कारभार 25-30 वर्ष चालवणारे स्वच्छ आणि कार्यक्षम असे कार्यकर्ता अधिकारी तयार होतील, तीच आपली दिवाळी. त्यामुळे मग पेपर तपासणे आणि मग सतत अखंड चालणारं वाचन, आपल्याकडनं चालणारं काम, परसूट ऑफ नॉलेज, हीच दिवाळी आहे. म्हणून ही शुभ दीपावली म्हणताना की अशी अंतःकरणातला दिवा उजळवणारी दिवाळी, की तुमच्या आणि त्यामुळे सर्वांच्या अस्तित्वाचा गाभारा ज्ञानाच्या प्रकाशाने भरून जाईल, अशी सर्वांना सर्व काळ शुभ दीपावली व्यक्त करतो आणि आत्ता निरोप घेतो. Thank you.